सर्व मजुरांना मी सांगतोय, मजदूर आहेत, कर्मचारी आहेत, इतर नागरिक आहेत, की आपको परेशान होने की कोई आवश्यकता नहीं है। आज तक जिस संयम और संयम आपने जो बनाए रखा है, संयम बनाए रखें। महाराष्ट्र की सरकार पूरी तरह से आपके साथ है, आपका सहयोग हम दोनों के लिए अच्छा रहेगा, क्योंकि संकट बहुत ही गंभीर है। जैसे मैंने अभी कहा कि महाराष्ट्र सरकार और जहां भी आप जाना चाह रहे हो उस राज्य की सरकार और केंद्र की सरकार आपस में बात चल रही है, रेलवे की व्यवस्था हो रही है, बस की व्यवस्था हो रही है, जैसे 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 उपलब्धि बढ़ती जाएगी हम आपको बताए जाएंगे, बताते रहेंगे। पण हे करताना कुठेही अफवेला बळी पडू नका, कारण कोणतरी सांगते की इथून ट्रेन सुरू होणार, मग ही गर्दी तिकडे जाते। आता काल जे घडलं, आज पहाटे जे घडलं, अत्यंत दुर्दैवी खरं म्हणजे संभाजीनगरवरून ट्रेन सुरू होत आहेत, ट्रेन सुरू झालेल्या आहेत, पण ही जी लोकं होती ती रस्त्याने न जाता रेल्वे रुळावरनं निघाली, कारण त्यांना भुसावळला जायचं होतं। आता खरं त्यांना कोणी सांगितलं भुसावळला जायला कल्पना नाही, पण भुसावळला जाताना चालून चालून थकली आणि मध्ये करमाड नावाचं गाव आहे तिथे त्या रेल्वे ट्रॅकवरती बसली, पहाटेचा सुमार होता, थकलेले होते, बसले तिथेच डोळा लागला आणि दुर्दैवाचा घाला आला। खरंच हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे, मी मनातून अत्यंत दुःखी झालो ह्या सगळ्या घटनेबाबत, आणि पुन्हा पुन्हा सांगतो की कृपा करून जिथे आहात तिथेच थांबा। राज्याची यंत्रणा जी आहे ती आपल्या संपर्कात आहे, जसजशी आपली सोय होईल तसतसं आपण तुम्हाला घरी पाठवत आहोत, तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। पण शांती ठेवा, अस्वस्थ होऊ नका, कुठेही गडबड गोंधळ करू नका, अत्यंत शिस्तीत आणि संयमाने आपण हे काम करतो आहोत। पण त्याही राज्याच्या काही सुरक्षेच्या दृष्टीने अटी आहेत, चेकिंग असेल, काही असेल, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि ते करून आपण ही सगळी व्यवस्था करतो आहोत। दुसरी गोष्ट, गेले 2-3 दिवस मुंबईमध्ये एक अफवा आहे। अफवा काय? मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार, मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार, मुंबईमध्ये लष्कर येणार, मग लॉकडाऊन होणार, सर्वी दुकानं बंद होणार, लष्कर कशाला पाहिजे? आणि आजपर्यंत मी जे काही केलेलं आहे तुम्हाला सांगून आणि तुम्हाला विश्वासात घेऊन केलेलं आहे आणि तसाच मी करणार आहे, तसंच करणार आहे। आपल्याकडे सुद्धा तुमच्या लक्षात असेल की लॉकडाऊन करताना टप्प्याटप्प्याने आपण करत गेलो, पहिल्या काही गोष्टी बंद केल्या, नंतर काही गोष्टी बंद केल्या, त्याच्यानंतर काही केल्या, असं करत करतच आपण पुढे गेलो। त्याच्यामुळे लष्कराची काहीच गरज नाही आहे। आणि मी तुम्हाला पहिल्या माझ्या भेटीतच सांगितलेलं आहे की ही जी लढाई आहे ह्याच्यामध्ये जवान आपण सगळेजण आहात, ते जे जवान आहेत ते सरहद्द सांभाळत आहेत, पण हे जे युद्ध आहे हे आपल्याला लढायचं आहे, आणि तसं तुम्ही ते लढतात, संयमाच्या आणि जिद्दीच्या जोरावरती लढतात। लष्कराची आवश्यकता नाही आहे, लष्कर मुंबईत येणार नाही, पण जी एक आपण काळजी घेतोय या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला पुन्हा पुन्हा मी मुद्दामून सांगतोय, कारण आपल्या मनात कुठे गोंधळ गडबड होता का म्हणे, गैरसमज तर अजिबात होता का म्हणे। मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे संकट गंभीर असलं तरी सरकार खंबीर आहे। मग खंबीरता म्हणजे काय? काही दिवसापूर्वी पाहिलं असेल, मी स्वतः या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानात गेलो होतो जिथे मोठा आपण कोविड केअर सेंटर उभारतोय, प्रथम उपचार केंद्र, तसंच रेसकोर्सला उभारतोय, तिथे वरळी डोममध्ये केलेलं आहे, गोरेगावचे एक्झिबिशन ग्राउंडमध्ये केलेलं आहे, कदाचित बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आपण ते आणखीन दुप्पट करू, आणखीन काही ठिकाणी वाढू। काय सगळं करतोय की हे संकट रोखताना समजा आपल्याला काही लोकांची सोय त्याच्यात करण्याची आवश्यकता वाटली प्राथमिक केंद्रामध्ये, म्हणजे कोणाला ऑक्सिजन देण्याची गरज लागली, समजा आता जे आपल्याकडे केसेस येत आहेत 80% असिम्प्टोमॅटिक आहेत पण पॉझिटिव्ह आहेत, मग त्यांना ठेवायचं कुठे? तर त्याच्यासाठी ह्या आपण सोयी वाढवत आहोत, पण हे वाढवताना पुढचा पावसाळा सुद्धा लक्षात घेतला पाहिजे। समजा पाऊस पडला, मुंबईचा पाऊस तुम्हाला माहिती आहे, त्रेडा तिरपीट उडवतो, मग त्यावेळेला काय करणार? हॉस्पिटल्स कमी पडता का म्हणे? म्हणून मी स्वतः केंद्र सरकारला विनंती केली आणि ती मान्य सुद्धा झाली की जिथे जिथे राज्यामध्ये आपल्या केंद्र सरकारच्या ज्या काही यंत्रणा आहेत, मग रेल्वे आहे, BPT आहे, अगदी मिलिटरी सुद्धा आहे, त्यांची हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्स हे जर का आम्हाला आवश्यकता लागली तर वापरण्याची आम्हाला परवानगी द्या। हे करणं काही गैर नाही आहे, कारण पुढचा धोका आपल्याला उद्भवू नये, उद्भवणार नाही, पण जर का आवश्यकता लागली तर त्या हॉस्पिटलची आणि डॉक्टर्सची व्यवस्था ही त्यांना आधी सांगून ठेवलेली बरी, की जेणेकरून नंतर धावपळ नको। आणि त्याच पद्धतीने आणखीन एक माझ्या मनात विचार आहे, कारण आता सगळ्या यंत्रणा आपल्या प्रचंड तणावाखाली काम करतायत, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, आपले सफाई कामगार आहेत, आपली महसूल यंत्रणा आहे,
पोलीस तर आहेतच, पोलीस तर पाऱ्यावरती राहून 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 तणावाखाली थकून जात आहेत, काही आजारी पडत आहेत, काही पोलीस तर बिचारे मृत्युमुखी पडले, आपल्यासाठी लढताना मृत्युमुखी पडले, आपल्यासाठी लढताना ते आजारी पडत आहेत, तणावाखाली त्यांना विश्रांती घ्यायला एक क्षणभर सुद्धा मिळत नाही आहे, त्यांना सुद्धा थकवा आहे, माणसं आहेत ही, डॉक्टरसुद्धा माणसं आहेत, पोलीससुद्धा माणसं आहेत, आजारी पडले, आजारी पडल्यानंतरच बाजूला करणं हा क्रूरपणा ठरेल. त्यांना सुद्धा मध्ये मध्ये कुठेतरी एक विश्रांती देण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी माझ्या मनात एक विचार आहे, तोही आत्ता आपल्याला सांगतो, पण याचा लगेच चुकीचा अर्थ लावू नका. माझ्या मनात असा विचार आहे की केंद्र सरकारला मला सांगायचं आहे की जर का अधिकचं मनुष्यबळ लागलं, ह्या पोलिसांना आम्हाला थोडी विश्रांती देण्याची आवश्यकता लागली, तर काही दिवस पोलिसांना टप्प्याटप्प्याने विश्रांती देऊन त्यांना पुन्हा आणायचं, यांना टप्प्याने विश्रांती द्यायची, पुन्हा आणायचं. समजा काही पोलीस आजारी पडलेत, त्यांना निदान बरे होण्याची तरी वेळ दिली पाहिजे, बरं झाल्यानंतर त्यांच्यातला थकवा तर गेला पाहिजे. तर तोपर्यंत जर अधिकचं मनुष्यबळ लागलं तर ते केंद्र सरकारकडे आपण कदाचित मागणी करू. मग ते मागितल्यानंतर लोक काय लोक म्हणजे काही जण काय म्हणतील, बघा यांनी लष्कर बोलवलं. लष्कर नाही, पोलिसांच्या बद्दल जर का त्यांचा थकवा किंवा ना त्यांना विश्रांती देण्यासाठी मनुष्यबळ लागलं तर त्याची आपण मागणी करणार आहोत. म्हणून सगळ्या बाजूने आपण तयारी करतो आहोत, हॉस्पिटलची सोय करतोय, डॉक्टर्सची सोय करतो आहोत, पोलीस लागले तर त्यांची सोय करतो आहोत. पण हे करताना तुमच्या मनात कुठेही भीती किंवा गैरसमज असता का नये, म्हणून हे मी मुद्दामून तुम्हाला आज सांगतो आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे, परप्रांतीय मजुरांना आपण पाठवतो आहोत, तसंच त्या राज्यात आपली जी काही मजूर असतील त्यांना आपण परत आणतो आहोत. ट्रेननी येतील, ट्रेननी जातील, काही वेळेला बसेस, जसं कोट्याचे विद्यार्थी आपण बसेस पाठवून त्यांना घेऊन आलो, इतर राज्यात काही आपले विद्यार्थी आहेत त्यांना आपण घेऊन येणार आहोत. काही ठिकाणच्या राज्यांतर्गत विद्यार्थी कुठे कुठे अडकलेले आहेत, राज्यांतर्गत वाहतुकीचं काय, तुम्ही बाहेरच्या लोकांना पाठवतात, बाहेरच्या लोकांना आणतात, मग राज्यातल्या राज्यात आमचं काय, या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत. पण ह्या करताना सुद्धा मोजून मापून आपल्याला कराव्या लागणार आहेत, मोजून मापून. आपण गेल्या वेळेलाच मी सांगितलं होतं की आपल्या राज्यात रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन असे तीन झोन केलेले आहेत. त्याच्यात ग्रीन झोनमध्ये आपण जरा शिथिलता जास्त दिलेली आहे, ऑरेंज झोनमध्ये त्या प्रमाणात शिथिलता दिलेली नाही, आणि रेड झोनमध्ये त्यातल्या त्यात कंटेनमेंट झोन एरियामध्ये तर बिलकुल आपण शिथिलता आणत नाही आहोत, अजिबात नाही. कारण कंटेनमेंट झोन, रेड झोन इथे अजूनही आपल्याला या केसेस सापडत आहेत, विशेषतः मुंबईत आहेत, संभाजीनगर आहे, पुणे आहे, मालेगाव आहे, नागपूरमध्ये काही विभाग आहेत, अशा काही ठिकाणी आहेत. इकडे ये जा करता येणार नाही आहे, कारण ही ये जा जर का आपण सुरू केली मग इतके दिवस हे बंद ठेवून उपयोग करायचा, हा लॉकडाऊन सगळा फुकट जाईल. लॉकडाऊन म्हणजे मी मागेच बोललो होतो की गतिरोधक आहे, गतिरोधक. आजपर्यंत आपण याची गती रोखण्यामध्ये यश जरूर मिळवलेलं आहे, पण अजूनही चेन तोडण्यामध्ये आपल्याला यश नाही मिळालेलं. त्यांची जी साखळी आहे, त्या विषाणूची साखळी तोडण्यात अजून आपल्याला यश नाही मिळालेलं. ते आता तोडायचंच आहे, ते तोडल्याशिवाय तर राहायचंच नाही. कारण नाहीतर किती दिवस चालू राहणार, लॉकडाऊनचं काय होणार, 17 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, पुढे काय होणार, किती दिवस आपण वाढवत राहणार. म्हणून आपला आता प्रयत्न असा असला पाहिजे की एकदाच काय ते आपण कडक ही सगळी बंधनं पाळूया, आणि ह्या विषाणूचा संसर्ग, ह्याचा जो काय प्रसार आहे तो कायमचा संपवूया. त्याच्यासाठी आता आपल्याला तयारी करायची. आणि हे करत असताना आता परदेशातून जी आपली लोकं आहेत ती यायला सुरुवात होतील. काही ठिकाणी इतर देशात सुद्धा आपली लोकं अडकलेली आहेत, काही विद्यार्थी अडकलेले आहेत, ते विमानाने त्यांची ये जा सुरू होईल, त्यांना पुन्हा क्वारंटाईन करावं लागेल. ह्या थोडंसं हे जेवढी आपण शिथिलता आणू तेवढी आपली जबाबदारी पण वाढते आहे. ती जबाबदारी पूर्ण ताकदीने आपल्याला पेलावी लागणार आहे. आणि म्हणून आपल्याला जी मी विनंती करतो आहे की आपलं जे सहकार्य आजपर्यंत तुम्ही दिलेलं आहात तेच यापुढे सुद्धा काही दिवसासाठी हे आपल्या सरकारला तुमच्यासाठी लागणार आहे. मग कोणीतरी मध्ये सांगतं की मुंबईमधल्या टेस्ट कमी करणार का, अजिबात नाहीये. आजपर्यंत मी इतर राज्यांची तुलना नाही करत, पण गेल्याही वेळेला आकडा सांगितलेला तुम्हाला, 1.5-2 लाखाच्या आसपास महाराष्ट्राने टेस्ट केलेल्या आहेत, एकट्या मुंबईने 1 लाखाच्यावरती टेस्ट केलेल्या आहेत. टेस्ट कुठेही कमी नाही होणार, अजिबात नाही होणार. जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे टेस्ट ह्या चालू राहतीलच. मुंबईमध्ये मुंबई महापालिका, खासगी जे रुग्णालय आहेत ते डॉक्टर्स आहेत, फक्त त्याच्यामध्ये एक सुसंगती पाहिजे, एक वाक्यता पाहिजे. कोणी उठला आणि टेस्ट करून आला तसं नाहीये. मी तर तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो आहे, कारण जो काही मृत्यूदर आहे त्या मृत्यूदरामध्ये आपण बघितलं, काही केसेस असे आहेत की शेवटच्या टप्प्यात आपल्याकडे येत आहेत, शेवटच्या टप्प्यात, म्हणजे सगळं काही उपचाराच्या पलीकडे गेलेलं असतं तेव्हा ते येत आहेत, आणि तिथे आपण काहीच करू शकत नाही.
काही वेळेला असं होतं की एखादा रुग्ण आला तर त्याचा रिपोर्ट टेस्टचा रिपोर्ट येण्याच्या आधी त्याचा मृत्यू होतो. आणि म्हणून मी वारंवार सांगतोय की जर कोणाला सर्दी खोकला ताप यासारखी लक्षणं आढळली तर तुम्ही न घाबरता न डगमगता आपली फिवर क्लिनिक्स आहेत आपले डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे या स्वतःहून या. आपण तर घरोघरी जाऊन चेकिंग तर करतोच आहोत विचारपूस करतो आहोत पण जर ज्यांना कोणालाही अशी लक्षणं आढळली आणि ते स्वतःहून पुढे आले तर पुढचा जो काही उपचार आहे तो करणं हे सुलभ होईल. एक लक्षात घ्या आजपर्यंत साधारणतः 18,000 पॉझिटिव्ह केसेस आपल्या महाराष्ट्रात आहेत. 18,000 आकडा मोठा आहे पण जवळपास 3,500 रुग्ण हे पूर्ण बरे होऊन घरी पण गेलेले आहेत. दुर्दैवाने काही मृत्यू झालेले आहेत पण 3,500 हाही आकडा बरंच काही सांगून जातो. आणि हा आकडा ज्यांना लक्षणं होती ती लक्षणं पूर्ण बरी होऊन आणि काही जणांना लक्षणं नव्हती पण क्वारंटाईनमध्ये होते त्यांचा तो काळ पूर्ण करून पुढची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर ते घरी गेलेले आहेत. हा रोजचा आकडा वाढत चाललेलाच आहे. घरी जाणारे जसं रुग्णांची संख्या पॉझिटिव्हचा एक आकडा येतोय तसंच घरी जाणारे सुद्धा जात आहेत. त्यांचा तो क्वारंटाईनचा काळ आयसोलेशनचा काळ उपचाराचा कालावधी पूर्ण करून ते घरी सुद्धा जात आहेत. आज आणखीन एक माहिती मला मिळाली जरा वेगळी माहिती. हा निसर्गाचा चमत्कार आहे. आपल्या इथे ह्या जेव्हापासून लॉकडाऊन वगैरे झाला त्यावेळेपासून काही ज्या महिला होत्या त्यांची प्रसूती झाली त्यांच्यापैकी काही ह्या कोविड पॉझिटिव्ह होत्या किंवा कोविड पॉझिटिव्ह आहेत पण त्यांची बाळं जी आहेत त्यांना कोविडची बाधा झालेली नाही. हा एक चमत्कार आहे. म्हणजे आईला कोविड पॉझिटिव्ह आहे पण बाळ हे निगेटिव्ह आहेत त्याला कोविड झालेलं नाही आहे. बाळ सुखरूप आहे असाही चमत्कार आहे. आणि त्याच्यानंतर ते बाळ त्या आईसोबतच आहे. हा एक निसर्गाचा चमत्कार आहे. ह्या काही गोष्टी घडत आहेत तर अशाही गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये खबरदारी घेणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर काही वेळेला काही घटना घडतात जसं काल एक आपण बघितलं असेल की हॉस्पिटलमध्ये गलथानपणा नाही अजिबात चालणार नाही. मी माणुसकी समजू शकतो माणुसकीचा धर्म समजू शकतो पण त्याच्यामध्ये गलथानपणा अजिबात सहन केला जाणार नाही. जसं मी वारंवार सांगतो की पोलीस आणि डॉक्टर यांच्या रूपात देव आपल्यासोबत आहे त्यांच्याशी कोणी हुज्जत घालू नका. त्यांच्यावरती हल्ले होता कामा नये. हल्ले केले तर कडक कारवाई होईल. तसंच डॉक्टर्स आणि यांनाही सांगतोय की हॉस्पिटलमध्ये गलथानपणा होता कामा नये अजिबात नाही. काही मदत लागली सरकारसोबत आहे महापालिकासोबत आहे. गलथानपणा करायचा नाही. म्हणजे सगळं चांगलं चालू असताना कारवाई करण्याची वेळ आमच्यावरती आणू नका कारवाई करू नका. तिकडे गलथानपणा आणि दफ्तर दिरंगाईला अजिबात क्षमा केली जाणार नाही. कारण नाहीतर हे सगळं करतोय कोणासाठी. आपण मी परवा जे काय गेलो होतो बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स रेसकोर्समध्ये आपण करतोय सगळं करतोय. तिकडे 100 रुग्णशय्या करू आपलं 1,000 आसपास रुग्णशय्या या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला करतोय. त्याची क्षमता मी आता दुप्पट करायला सांगतोय. काय आपल्याला फर्निचरचं दुकान नाही काढायचं की बघा किती बेड्स आहेत आमच्याकडे उपलब्ध आहे कोणी आणि झोपून जा. नाही, त्याच्यामागे एक गांभीर्य आहे. ही आवश्यकता लागू नये ही माझी प्रार्थना आहे. पण ही सोय सुविधा वाढत असताना आपल्याला डॉक्टर्सची सुद्धा आवश्यकता लागणार आहे परिचारिकांची आवश्यकता लागणार आहे. कोविड योद्धा म्हणून मी आपल्याला आवाहन केलं होतं त्याच्यात अनेक जणांनी प्रतिसाद दिलेला आहे. आज मी आयुषच्या डॉक्टरना सुद्धा विनंती करतो आहे आवाहन करतोय की तुमची सुद्धा आम्हाला गरज आहे. होमिओपॅथी डॉक्टरची सुद्धा आवश्यकता आहे. आयुर्वेदचे डॉक्टर असतील तुम्हीही या. आपण सगळे मिळून एकजुटीने या संकटाचा सामना करूया. सगळे एकत्र आले ठीक आहे ना. काही वेळेला गंभीर आजार असेल तिकडे ॲलोपॅथी चालेल. जर का आपल्याला प्रतिकारशक्ती वाढवायची असेल त्याच्यासाठी होमिओपॅथी किंवा आयुर्वेद चालत असेल जरूर या. कदाचित हे सगळे आपले आयुष्य डॉक्टर्स आणि या सगळ्या डॉक्टर्सशी फिवर क्लिनिकमध्ये मदत होणार असेल सर्दी खोकला ताप आहे की नाही बघण्यासाठी तेवढंच आपल्याला हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांवरचा ओझं ताण हा कमी करता येईल. म्हणून मला आपल्याला या सगळ्यांची आवश्यकता आहे. आणि त्याच्यासाठी मी आज आपले डॉक्टर लहाने साहेब त्यांना सुद्धा सांगितले की डॉक्टर साहेब अर्थात ते सुद्धा दिवस रात्र मेहनत करतातच आहेत. कोणी मेहनतीमध्ये मागे पडत नाही आहे. त्यांनी सुद्धा आता पुढाकार घेतलेला आहे. डॉक्टर ओक आपल्यासोबत आहे. टास्क फोर्स आपल्यासोबत आहे. सगळे आपल्यासोबत आहेत. आणि हे करून आपण ही लढाई अधिक मजबूतीने आता लढत आहोत. म्हणून मला हात जोडून विनंती करायची की हा जो आता लॉकडाऊनचा टप्पा आहे हा सतत आता वाढवत 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 जायचं की नाही जायचं लॉकडाऊनचं काय करणार
हे तुम्ही ठरवायचे. जेवढं तुम्ही शिस्त पाळाल, जेवढं तुम्ही बंधनं कडक पद्धतीने पाळाल, तेवढं लवकर आपण या संकटातून बाहेर येऊ. कोणालाही आनंद नाही आहे लॉकडाऊन वाढवण्यामध्ये. लॉकडाऊन वाढवणं म्हणजे पिंजऱ्यात बसल्यासारखं आहे, कोणवाड्यात बसल्यासारखं आहे. आत्ता ते बसण्याची गरज आहे आणि ती शिस्त अजूनही मला काही ठिकाणी बिघडलेली दिसते. मग मुंबई असेल, इतर शहरं असतील, ही शिस्त बिघडवणं म्हणजे आपण आपलं संकट लांबवणं आहे. जेवढं तुम्ही हे बंधन तोडायला बघाल, तेवढं हे बंधन अधिकाधिक तुमच्याभोवती आपला फास आवडत जाईल. म्हणून हे बंधन पाळणं, शिस्त पाळणं, लोकांमध्ये न मिसळणं, एकमेकाशी आता ह्या कालच्या त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये जो मी एक शब्द वापरला होता, फिजिकल डिस्टन्सिंग. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे जरा त्याचा अर्थ वेगळा होतो. सामाजिक अंतर, सामाजिक अंतर नकोय, थोडंसं आपल्याला एकमेकापासून अंतरावरती राहणं. मग त्याला शब्द फिजिकल डिस्टन्सिंग म्हणायचं आहे किंवा आणखीन काय म्हणायचं आहे, काही म्हणा, पण ते अंतर ठेवून आपल्याला पुढचा काही काळ तरी तोंडाला मास्क लावून, हात सतत धुत राहून, हा असा काही काळ आपल्याला काढावं लागेल. हे संकट अजूनही कोणाला अंदाज येत नाहीये. काही जण आता म्हणायला लागलेत कोरोना बरोबर जगा. कोरोना बरोबर जगा म्हणजे कसं जगायचं? हे असं घरात राहून हे नाही चालणार आपल्याला. आपला महाराष्ट्र, मी अनेकदा सांगतोय, मला लष्कराची अजिबात गरज नाहीये, कारण हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे. नुसते आपण बोलताना शाहू, फुले, आंबेडकर, गाडगे महाराज यांची नावं घेऊन उपयोग नाही आहे. त्यांनी जे काही आपल्याला शिकवलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्याशी आपल्याला लढायचं कसं हे शिकवलेलं आहे, आणि त्यांची परंपरा असलेला महाराष्ट्र, इथे मला लष्कराची आवश्यकता नाही. माझा प्रत्येक नागरिक हा जवान आहे, हा सैनिक आहे, आणि तो या लढाईमध्ये स्वतः लढून या विषाणूवरती मात केल्याशिवाय राहणार नाही, हा तुमच्याबरोबर माझासुद्धा आत्मविश्वास आहे. म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना सहकार्याची विनंती करतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.